सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क, तुमचं महानेटवर्क. कोरोनाच्या काळात अनेक गोष्टी दिवसेंदिवस समोर येत आहेत आणि अशातच गंगापूर शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि रुग्णांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या पाहता काही राजकीय पुढारी व तथाकथित सदस्य हे वैद्यकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून काही रुग्णांची रवानगी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात व खाजगी रुग्णालयात करताना दिसतायत. कोरोना सेंटरमध्ये बेड उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे घेऊन रुग्णसेवा करण्याचा आव आणला जातोय. असे प्रकार उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे घडत असल्याचं जिजाऊ महिला फाउंडेशनच्या वतीनं दिलेल्या निवेदनात म्हणण्यात आलंय. जिजाऊ फाउंडेशनच्या सदस्य रेखा राजपूत यांच्या या सर्व गोष्टी निदर्शनास आल्याचंही म्हणण्यात आलंय. तरी या संपूर्ण प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून रुग्णांची होणारी लूटमार थांबवावी अशी अपेक्षा या जिजाऊ महिला फाउंडेशनच्या वतीनं व्यक्त करण्यात आली आहे. जिल्हा उपरुग्णालयामध्ये इथे राजकीय पुढाऱ्यांचा जास्त हस्तक्षेप चालू आहे. तो हस्तक्षेप कमी झाला पाहिजे, जेणेकरून गोरगरिबांना सगळ्यांना न्याय मिळायला पाहिजे हा माझा उद्देश आहे. आणि जे हस्तक्षेप करत आहे त्यांनी आपल्या बाजूचे जे नगर जिल्ह्यामध्ये चालू आहे पार्टनर माझ्या आमदार साहेबांचा, त्यांचं काहीतरी त्यांनी आदर्श घ्यावा. आज लोकांची घरं उद्ध्वस्त होत आहे आणि इथं आज धंदा लावला यांनी आणि ज्या पुढाऱ्यांच्या नावाखाली यांनी काम चालवलं आहे हे असं, ते यांनी त्यांनीही थोडंसं लक्ष घालणं हे गरजेचं आहे. त्यांना कल्पना नसेल ज्यांच्या नावाखाली हा बाजार चालला आहे तो हा कुठेतरी थांबला पाहिजे, ही विनंती माझी सर्वांना. सदर निवेदन देण्याप्रसंगी सुवर्णा जाधव, तारा पदार, कावेरी पाटील, रेखा राजपूत, सविता सोलखे, संगीता वाघ, वैजयंती शिरसाट यांच्यासह जिजाऊ महिला फाउंडेशनच्या सदस्य उपस्थित होत्या. चौकशीअंती या प्रकरणातील सत्य बाहेर येईलच, परंतु कोरोना काळात अपेक्षा आहे ती संवेदनशील वृत्तीची. दत्तात्रय जोशी, महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क, गंगापूर.